पण आम्ही सत्तेवर येऊ याच्यात माझ्या मनात शंका नाही सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार राहुल गांधी उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब यांनी परवा मुंबईत एक सभा घेतली आणि पाच पंचसूत्री महाराष्ट्रात जाहीर केली आणि आता बारा वाजता आमचा जाहीरनामा देखील प्रकाशित होईल मुंबईमध्ये तोही तुमच्यापर्यंत पोचेल पंचसूत्री जाहीर करताना त्यातला एक मुद्दा आहे की आम्ही महालक्ष्मी योजना आणू महालक्ष्मी योजनेमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना तीन हजार रुपये महिन्याला देण्याची व्यवस्था आमचं सरकार करेल इथल्या पुरुषांना मी आनंदाची बातमी देतो बायको माहेरी जायला लागली बहीण सासरी जायला लागली आई गावावरून कुठं प्रवास करायला लागली तर तिला इथनं पुढं एस तिकीट करावं लागणार नाही मोफत महिलांना महाराष्ट्रात प्रवास आमचं सरकार निवडून आल्यावर देणार आहे शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे साहेबांनी एकोणीस साली सत्तेत आल्या आल्या उद्धव ठाकरे साहेबांनी आग्रह केला आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण दिली आमच्या लोकसेवेच्या पंचसूत्रीमध्ये आमचा तिसरा मुद्दा आहे की आम्ही सत्तेत आल्या आल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याची व्यवस्था करू आता हे आम्ही जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस फिरून सांगतायत की नाही आम्ही पण देणार आहे आम्ही जाहीर केल्यावर तुम्ही कसं काय जाहीर करू शकता आमचं सरकार येणार आहे त्यामुळे आम्हालाच ती कर्जमाफी द्यावी लागेल आणि त्यासाठी देखील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मानसिकता ही आमची सगळ्यांची आहे